झालं ब्लड डोनेट करून. ऍक्च्युली मी खाली खूप बोर होतो तो त्यामुळे वरती आलो. हो झालं निघायचं. मला हॉस्पिटलचं वातावरण अजिबात आवडत नाही. निघू. चल. रियाचा फोन आला होता, ती घरी व्यवस्थित पोहोचली. लवकरात लवकर हिच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट व्हायला हवाय, पण त्यासाठी ही तर रिकवर झाली पाहिजे. ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते, सो आय होप पुढची रिकव्हरी पण लवकर होईल. अगं बाई शमिका, कधी आलीस? आत्ताच आले. कशी आहेस? छान. मामी, हे अभिजितचं जॅकेट ना माझ्याकडे राहिलं होतं, म्हटलं तुम्हाला देऊन जाऊ. तुला कधी वेळ सांग. का? अगं तुला बेसनाचे लाडू करायला शिकायचं होतं ना. अरे हो. बेसन काढून ठेवलं मी मुद्दाम. हो, ऍक्च्युली मीच तुम्हाला विचारणार होते, जयला इतके आवडतात म्हटलं तुमच्याकडून शिकून घेऊ. तुम्ही सांगा ना तुम्हाला कधी वेळ, तसं येईन मी. अगं वेळ काय, काढायचा ठरवला तर कधीही काढता येतो. आत्ता करायचं का बोल? आत्ता चालेल. चल मग तू पटकन आज जा, मी आले. हो. आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी रे. आपल्या वस्तू लोकांकडे असताना इतकी निवांत कसे राहू शकता तुम्ही, मला तर काही कळतच नाही. अच्छा, हाय शमिका. तुला भूक लागली ना? हो. आता मला नाही सांगायचं, शमिकाला सांगायचं. मी तुझ्यासाठी लाडू बनवलेत. व्हॉट? लाडू माझ्यासाठी? वाव. अगं कुणाकडून शिकलीस, कधी बनवलेस? ज्याच्या मामींकडून शिकले मी सगळं. नो डाऊट, मामीच्या हातचे टेस्ट येते. बट नाही, खूप चांगले झालेत. आय एम इम्प्रेस. जय कुठे? जय आता. पैशांची व्यवस्था केली नाहीये त्यांनी अजून, म्हणून मला इथे यावं लागलंय त्याचं तोंड बघायला. सोनिया. अरे काय झालं? काही नाही मॅडम, गाडीत जरा प्रॉब्लेम आहे, बघतो. मी पण पकडले. हा, मागच्या मागच्या बाजूला बसून घ्या. केअरफुल 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 केअरफुल. सोनिया प्लीज, हा वेडेपणा करू नकोस. तुला पैसे हवेत ना, मी तुला कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढून देईन. प्लीज आज जाऊन तमाशे करू नकोस. ठीक आहे, पण मला आजच्या आज सगळे पैसे मिळाले पाहिजेत, कळलं? मी तुला सांगितलं ना पैसे देईन म्हणून. एक काम कर, तासाभरात हॉटेल प्लाझाला ये. ठीक आहे, पण एक तास डेडलाईन, कळलं? एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. आत्ता तुम्ही ॲम्ब्युलन्स मधून एक पेशंट घेऊन आलात, शी वॉज अ व्हीलचेअर. तुम्ही त्या पेशंटला ओळखता?